तर मुलांनो, आपण आज अभ्यासक्रमातील व्याकरणमध्ये मुलांचा पुढचा घटक समास अभ्यासणार आहोत. आता समास या शब्दाचा विचार केल्यानंतर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की व्याकरणामध्ये नेमकं समास कशाला म्हणायचं, तर काही उदाहरणांद्वारे समास ही संकल्पना आपण समजून घेणार आहोत. या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर मी फळ्यामध्ये तीन शब्द लिहिलेले आहेत. ते तीन शब्द असे आहेत, राम लक्ष्मण, वनभोजन, राजपुत्र, असे ते तीन शब्द आहेत. जर आपण बघायला गेलो तर हे शब्द जे आहेत ते कुठल्या तरी दोन किंवा अधिक शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार झालेले आहेत. समजा जर मी या शब्दांची फोड केली, या शब्दांना जर मी फोड दिलं तर ती फोड कशी होईल, राम व लक्ष्मण. वनभोजन म्हणजे हा शब्द जर मी फोडला, वनभोजन हा शब्द जर मी फोडला तर ते फोड कशी होणार आहे, वनांती भोजन. तिसरा शब्द आहे राजपुत्र, याचा अर्थ राजांचा पुत्र. म्हणजे हे जे तीन शब्द आहेत ते तीन शब्द कुठल्यातरी दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार झालेले आहेत. आणि म्हणूनच दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द असतील आणि त्या दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांच्या एकत्रीकरणातून एक शब्द तयार होतो, आणि म्हणून दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांच्या एकत्रीकरणातून एक शब्द तयार होण्याच्या पद्धतीला समास म्हणतात. मी काय म्हटलं, दोन बरोबर आहे ना, राम व लक्ष्मण या दोन शब्दातून राम लक्ष्मण हा एक शब्द तयार झाला, वनातील भोजन या दोन शब्दाच्या एकत्रीकरणातून वनभोजन हा एक शब्द तयार झाला, राजाचा पुत्र दोन किंवा दोन पेक्षा अधिक शब्दांच्या एकत्रीकरणातून एक शब्द तयार होतो, ज्या पद्धतीद्वारे हा शब्द तयार होतो त्या पद्धतीला म्हणायचं समास. ज्या दोन किंवा दोन पेक्षा अधिक शब्दांच्या एकत्रीकरणातून एक शब्द तयार होतो त्याला म्हणायचं सामासिक शब्द. म्हणजे अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. तर या सर्व समासांचा आपण डीप मध्ये जाऊन ज्ञान प्राप्त करणार आहोत. तर समासाचा पहिला
द्विभाव समास याची व्याख्या अशी सांगितलेली आहे की ज्या समासामध्ये पहिलं पद प्रमुख असेल आणि त्या समासातील शब्दाचा क्रियाविशेषणासारखा जर वापर होत असेल तर त्या ठिकाणी अभिभाव हा समास होतो. आता या ठिकाणी क्रियाविशेषणासारखा वापर, क्रियाविशेषण म्हणजे नेमकं काय तर क्रियेसंबंधी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. थोडक्यात क्रियाविशेषण म्हणजे काय आपण क्लियर करून घेऊया. याठिकाणी मी तीन उदाहरणं दिलेली आहेत फळ्यावरती, तुम्ही बघू शकता. ते कोणालाही येण्यासाठी मदत करतात. तू दररोज शाळेत जा आणि तिसरं वाक्य आहे त्याचे दिवसेंदिवस प्रगती होत आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही बघायला गेलात तर मदत करण्याची क्रिया आहे, परंतु ती क्रिया कशी आहे, मदत करण्याची क्रिया मदत कशी केली पाहिजे, ती कशी करतायत मदत, तर यथाशक्ती मदत करत आहे. तू दररोज शाळेत जा, शाळेत जाण्याची क्रिया आहे, पण कसा शाळेत कसा गेला पाहिजेस, दररोज. त्याची कशी प्रगती होत आहे, प्रगती होण्याची ही क्रिया आहे, परंतु ती क्रिया कशी होत आहे, दिवसेंदिवस. म्हणजे या ठिकाणी मदत करण्याच्या क्रियेची माहिती कोणी दिली, यथाशक्तीच्या शब्दाने दिली. शाळेत जाण्याच्या क्रियेची माहिती कोणी दिली, दररोजच्या शब्दाने दिली. प्रगती होण्याच्या क्रियेची माहिती कोणी दिली, दिवसेंदिवसच्या शब्दाने दिली. आणि म्हणूनच त्यांनी ही विशेष माहिती या क्रियेसंबंधी दिली, म्हणून याला म्हणायचं क्रियाविशेषण. यथाशक्ती, दररोज, दिवसेंदिवस यांना म्हणायचं क्रियाविशेषण आहे. ठीक आहे, म्हणजे क्रियाविशेषण काय आपण क्लिअर करू. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे अव्ययीभाव समासामध्ये त्या शब्दामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. ज्या समासाच्या शब्दामध्ये अव्ययाचा जर भाव होत असेल, त्या शब्दामध्ये सामासिक शब्दामध्ये अव्यय असेल, अव्ययीभाव अव्ययाचा भाव जर दिसून येत असेल, अव्यय असेल, तर त्या ठिकाणी अव्ययीभाव हा समास होतो. आता प्रश्न असा उद्भवतो की अव्यय कशा म्हणायचं, ज्याचा व्ययच होत नाही, जे नष्टच होत नाही, ज्याचं परिवर्तन होत नाही, बदलतच नाही, त्याला म्हणायचं अव्यय. म्हणजे थोडक्यात सांगायचं अव्यय भाव समास कसा ओळखायचा, तर त्या सामासिक शब्दामध्ये मूळ शब्दाच्या अगोदर उपसर्ग लागलेला असतो. नेहमी लक्षात ठेवा, भाषेमध्ये व्याकरणामध्ये मूळ शब्दाच्या अगोदर जे शब्द किंवा अक्षर असतं त्याला काय म्हणतात, उपसर्ग असं म्हणतात. आणि म्हणूनच अव्ययीभाव समास कसा ओळखायचा, तर अव्ययीभाव समासाची जी उदाहरणं असतात, जे सामासिक शब्द असतात, त्या शब्दामध्ये मूळ शब्दाच्या अगोदर उपसर्ग लागलेला असतो किंवा अव्यय असतो. मग ज्या ठिकाणी अव्यय आहे किंवा मूळ शब्दाच्या अगोदर उपसर्ग आहे, त्या ठिकाणी अव्ययीभाव समास होणार आहे. आता उदाहरणादाखल आपण बघूया, यथाशक्ती हा शब्द आहे त्या सामासिक शब्दामध्ये, शक्ती यथाशक्ती मूळ शब्द आहे शक्ती, त्याच्या अगोदर यथा काय झालेला आहे, उपसर्ग लागलेला आहे, हे अव्यय आहे. यथा अव्यय आहे त्याचबरोबर उपसर्ग आहे, मग ज्या ठिकाणी उपसर्ग आणि अव्यय असेल तर त्या ठिकाणी त्या सामासिक शब्दामध्ये कोणता समासाचा प्रकार घडलेला असेल, अव्ययभाव. आणि अशी काही उदाहरणं आपण बघूया, मूळ शब्दाच्या अगोदर उपसर्ग किंवा अव्यय आलेलं. क्रम हा मूळ शब्द आहे, त्याला अत्यय काय लागला, उपसर्ग काय आहे, यथा. त्या ठिकाणी जन्म हा जन्म उपसर्ग काय आहे, आ. या ठिकाणी मरण हा मूळ शब्द आहे, त्याला उपसर्ग काय लागला, आ. या ठिकाणी क्षण हा मूळ शब्द आहे, त्याला उपसर्ग काय लागला, प्रति. म्हणजे ज्या ठिकाणी मूळ शब्दाच्या अगोदर उपसर्ग असेल, अव्यय असेल, त्या ठिकाणी अव्ययीभाव हा समास होतो. साधी सोपी त्याची व्याख्या. आणखी काही उदाहरणं घेऊया. हे झाले संस्कृत, या ठिकाणी उपसर्ग यथा, आ, प्रति. त्याचबरोबर काही फारसी उपसर्ग सुद्धा, ज्या ठिकाणी उपसर्ग आपल्याला मूळ शब्दाच्या अगोदर दिसून येणार आहे, त्या ठिकाणी अव्ययीभाव समास आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघायला गेलात तर हररोज, रोज हा मूळ शब्द आहे, हर हा काय झाला, त्याला उपसर्ग लागलेला. या ठिकाणी मजल, तर मजल, जर हा उपसर्ग लागलेला. या ठिकाणी शिस्त हा मूळ शब्द आहे, त्याला गय हा उपसर्ग लागलेला. या ठिकाणी हजर हा मूळ शब्द आहे, त्याला गय हा काय झालेला, उपसर्ग लागेल. हास्त, बिनहास्त, या ठिकाणी बी हा सुद्धा उपसर्ग आहे. शक, बेशक किंवा लाशक, बेलाशक, म्हणजे बी सुद्धा उपसर्ग आहे. मग थोडक्यात असं लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी यथा, आ, प्रति, त्याचबरोबर हर, तर, गय, बी, बे यासारखे उपसर्ग लागलेले असतील, तर त्या शब्दाला किंवा त्या सामासिक शब्दांमध्ये अव्ययी भाव हा समास दडलेला असतो. एवढंच नव्हे, परंतु काही ठिकाणी ही व्याख्या कमी पडते, तर त्या ठिकाणी द्विरूपी, द्विरूपी याचा अर्थ दोनदा आवृत्ती, पुनरुच्चार. तर काही ठिकाणी काही शब्दांचा पुनरुच्चार होतोय, त्याच्यासाठी मी शेवटचं उत्तर दिलेलं आहे. त्याची दिवसेंदिवस प्रगती होत आहे,
दिवसेन दिवस 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 दोनदा उच्चार झालेला आहे दिवसेन दिवस हा शब्द तयार झालेला आहे म्हणजे या शब्दासारखे आणखी जर काही उदाहरणार्थ शब्द घ्यायचे असतील तर घरोघरी पावलोपाली क्षणोक्षणी धारोधारी असे काही शब्द आहेत म्हणजे ह्या ठिकाणी असे द्विरूपी पुनरुच्चार असणारे शब्द असतील तर त्या शब्दांमध्ये सुद्धा अव्ययीभाव समास दडलेला असतो म्हणून या ठिकाणी उदाहरणादाखल हे शब्द दिलेले आहे थोडक्यात एवढंच लक्षात ठेवायचं मुलांनो जर अव्ययीभाव समास ओळखायचा असेल तर तो समास कसा ओळखायचा तर जो सामासिक शब्द असतो त्या सामासिक शब्दामध्ये मूळ शब्दाच्या अगोदर उपसर्ग किंवा अव्यय असतं आणि त्याला समजायचं काय अव्ययीभाव समास मात्र काही ठिकाणी द्विरूपी किंवा पुनरुच्चार होणारे सुद्धा शब्द असतात त्या ठिकाणी सुद्धा अव्ययीभाव हा समास होतो समासाचा दुसरा प्रकार समास म्हणजे काय आणि तो ओळखायचा कसा तर त्याची व्याख्या अशी सांगितली आहे ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद हे प्रधान मुख्य प्रमुख महत्वाचे असेल त्याचबरोबर त्या सामासिक शब्दाचं वेगळे केल्याने त्याची दोन पद असणार आहेत त्या दोन पदांमधील शब्दांचा लोप होत असेल विभक्ती प्रत्ययांचा लोप होत असेल तर त्या ठिकाणी होणारा समास हा तत्पुरुष समास असतो उदाहरणार्थ राम म्हणतो विद्याधर आता या ठिकाणी या दोन्ही शब्दांचा जर मी विग्रह करायला गेलो तर रामाची विद्या हेच धर हेच धर असा या सामासिक शब्दांचा विग्रह होणार आहे आता या ठिकाणी विग्रह करत असताना लाल मांजर रानातील मांजर म्हणजे लाल हे एक पद आहे एक हा एक शब्द आहे मांजर हे दुसरं पद आहे विद्याधर यामध्ये सुद्धा दोन पद आहेत विद्या हे एक पद आणि धर हे दुसरे पद त्याचा विग्रह केला विद्या हे धर मग त्याची व्याख्या अशी सांगितली आहे या ठिकाणी मांजर आणि या ठिकाणी धर हे दुसरं पद आहे लाल पहिलं मांजर दुसरं विद्या पहिलं धर दुसरं म्हणजे दुसरं पद ज्या ठिकाणी प्रधान असेल मुख्य असेल प्रमुख असेल महत्वाचं असेल त्याचबरोबर त्या ठिकाणी दोन पदांमधील विभक्ती प्रत्ययांचा किंवा शब्दांचा लोप होत असेल तर त्या ठिकाणचा समास हा तत्पुरुष समास असतो उदाहरणार्थ त्या ठिकाणी रानातील मांजर रान हे पहिलं पद आहे मांजर दुसरे त्याच्यामध्ये ती हा शब्द आलेला आहे पण त्या ठिकाणी त्याचा लोप झालाय बघा सामासिक शब्द ज्या वेळेला शब्दांचा रानातील तीन बाजूलाच गेला तो लोप झाला नष्ट झाला शब्द विद्या हे सर या ठिकाणी विद्या एक पद आहे तत्पुरुष समासाचे तीन उपप्रकार आहेत विभक्ती तत्पुरुष कर्मधारय आणि द्विगु त्यापैकी विभक्ती तत्पुरुष कशाला म्हणायचं तर या ठिकाणी भाषेमध्ये व्याकरणमध्ये असणारे विभक्तीचे आठ नऊ तुम्हाला पाठ असणं किंवा माहिती असणं खूप गरजेचं आहे तर ती आठ नऊ अशी आहेत प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी संबोधन तर प्रथमामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये परत त्या आठ नावांमध्ये एक वचन आणि अनेक वचन असतं म्हणजे त्या एक वचनामध्ये अनेक वचनामध्ये कोणकोणते प्रत्यय येतात हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण ते विभक्तीचे प्रत्यय आहेत तर प्रथमामध्ये एक वचनामध्ये अनेक वचनामध्ये काहीही प्रत्यय लागत नाहीये द्वितीयामध्ये एक वचनामध्ये सलाते अनेक वचनामध्ये सलानाते तृतीयामध्ये नेशी अनेक वचनामध्ये नेही एशी चतुर्थीमध्ये सलाते अनेक वचनामध्ये सलानाते पंचमीमध्ये ओन होऊन अनेक वचनामध्ये सुद्धा ओन होऊन षष्टीमध्ये चाचीचे अनेक वचनामध्ये चे चाती सप्तमीमध्ये तई आ अनेक वचनामध्ये तेच राहतं तई आ संबोधनमध्ये एक वचनामध्ये काहीच प्रत्यय लागत नाही परंतु संबोधनामध्ये अनेक वचनामध्ये एक प्रत्यय लागतो तो आहे नो एवढं तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे आता त्याच्यातच विभक्ती तत्पुरुष दडलेला आहे तर ज्या ठिकाणी ज्या शब्दाच्या विग्रहामध्ये पहिल्या पदाला जर कुठला विभक्ती प्रत्यय लागत असेल तर त्या ठिकाणी होणारा समास हा विभक्ती तत्पुरुष असतो बघा मी काय म्हटलं त्या सामासिक शब्दाचा विग्रह जर केला तर त्या विग्रहामध्ये पहिल्या पदाला जर प्रत्यय लागत असेल आता प्रत्यय कशाला म्हणायचं तर मूळ शब्दाला जे अक्षर लागतं त्याला म्हणायचं प्रत्यय
दोन पद असणार आहेत त्या दोन पदांपैकी म्हणजे त्या सामासिक शब्दाचा विग्रह केल्यानंतर जे दोन शब्द असणार आहेत जी दोन पद असणार आहेत त्यापैकी पहिल्या पदाला जर प्रत्यय लागत असेल तर त्या ठिकाणी होणारा समास हा विभक्ती तत्पुरुष असतो. उदाहरणार्थ या ठिकाणी उदाहरणार्थ विभक्ती तत्पुरुष पद असणार त्याचे उदाहरण घेतले राजपुत्र चोर बैल. आता लगेच मी याचा विग्रह जर केला राजपुत्र म्हणजे राजाचा पुत्र हा त्याचा विग्रह झाला खोटा तो शब्द चोर बैल चोरापासून बैल. आता या ठिकाणी दोन पद आहे राज पहिलं पुत्र दुसरं चोर पहिलं बैल दुसरं म्हणजे या ठिकाणी दोन पद आहेत. आता त्याचा विग्रह करता राजाचा एक पद पुत्र दुसरं चोरा पासून किंवा चोर पहिलं पद आणि बैल दुसरं पद. आता या ठिकाणी पहिल्या पदाला म्हणजे राजाला किंवा चोराला काय झालेलं आहे प्रत्यय लागलेला आहे राजाचा सा हा प्रत्यय आहे पहिलं पद आहे त्याला प्रत्यय लागलेला आहे म्हणून मी व्याख्येनुसार जातो. त्याचबरोबर चोर चोरापासून ऊन हा सुद्धा एक प्रत्यय आहे कशाचा आहे पंचमी मध्ये षष्ठी मध्ये षष्ठी या ठिकाणी हे प्रत्यय लागलेले आहेत आणि म्हणूनच ज्या ठिकाणी पहिल्या पदाला विग्रहामध्ये म्हणजे मूळ सामासिक शब्दाचा जर विग्रह आपण केला आणि त्या विग्रहामध्ये समजा जर पहिल्या पदाला जर विभक्ती प्रत्यय लागत असेल आणि मग तो सामासिक शब्द तयार होताना त्या पहिल्या पदाचा विभक्ती प्रत्यय जर नष्ट होत असेल तर त्या ठिकाणी होणारा समास हा विभक्ती तत्पुरुष असतो. या दोन उदाहरणावरून तुम्हाला समजून किंवा आलं असेल. दुसरा प्रकार आपण बघूया कर्मधारय. आता कर्मधारय हा समास तत्पुरुषाचा जो प्रकार आहे तो ओळखायचा कसा तर कर्मधारय समासामध्ये जी दोन्ही पद असतात ती दोन्ही पद प्रथमा विभक्तीत असतात दोन्ही पद प्रथमा विभक्तीत असतात. काही वेळेला जी दोन पद असतात त्यापैकी पहिलं पद हे विशेषण तर दुसरं विशेष्य असत किंवा पहिलं पद विशेष्य असलं तर दुसरं विशेषण असत. आता या ठिकाणी विशेषण आणि विशेष्य हे दोन शब्द आणि त्यांचा अर्थ काय आहे तर तांबडी माती हा एक शब्द आहे. आता विशेषण कशाला म्हणायचं तर नाम किंवा सर्वनामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतो. सुंदर उंच हे काय झाले विशेषण झाले. परंतु ज्या शब्दाची किंवा ज्या घटकाची विशेष माहिती सांगितली जाते त्याला विशेष असं म्हणतात. विशेष हा शब्द असा आहे. या ठिकाणी आपण बघूया विशेषण काय आणि विशेष काय. मी काय म्हटलं नाम किंवा सर्वनामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. तांबडी माती या शब्दामध्ये तांबडी काय आहे विशेषण आहे बरोबर आहे. परंतु विशेष कशाला म्हणायचं तर ज्या शब्दाची विशेष माहिती सांगितली जाते त्याला विशेष म्हणतात. आता तांबडी आहे तांबडी काय आहे माती आहे म्हणजे माती या शब्दाची विशेष म्हणजे माहिती सांगितली आहे काय का माती कशी आहे तांबडी आहे म्हणून म्हणजे या ठिकाणी कर्मधारय समासामध्ये दोन्ही पद ही प्रथमा विभक्तीत असू शकतील किंवा काही वेळेला पहिलं पद हे विशेषण दुसरं विशेष्य असेल किंवा काही वेळेला पहिलं पद विशेष्य दुसरं विशेषण असंही असू शकेल. काही वेळेला याच समासामध्ये जी दोन पद असतात त्यापैकी पहिलं पद हे कुमार असेल किंवा दुसरं पद हे उपमेय असेल. काही वेळेला पहिलं पद उपमेय असेल दुसरं पद उपमान असेल असा सुद्धा बदल होतो. त्या ठिकाणी होणारा समास सुद्धा कर्मधारय असणार आहे. उदाहरणार्थ चंद्रमू. आता उपमान आणि उपमेय कशाला म्हणायचं तर मला हे समजणार आहे. तर चंद्रमू या शब्दामध्ये जर पहिलं तर दोन पद आहेत चंद्र आणि मू. आता या ठिकाणी उपमान कोणतं उपमेय कोणतं जसं मी व्याख्येमध्ये सांगितलं. आता या ठिकाणी मुख आणि चंद्र हे दोन शब्द किंवा चंद्र आणि मुख हे दोन शब्द आहेत हे दोन पद आहेत. तर यापैकी उपमान काय असणार आहे चंद्र आणि उपमेय मुख. आता उपमेय आणि उपमान कशाला म्हणायचं तर ज्याच्याशी तुलना करतो त्याला म्हणायचं उपमान. कारण मी त्याच्याशी तुलना करतोय ना त्या ठिकाणी चंद्राशी तुलना केली आहे मी कारण मुळात चंद्र सुंदर आहे म्हणून त्या चंद्राशी मी तुलना केली आहे. म्हणून ज्याच्याशी तुलना केली जाते ज्याच्या बरोबर तुलना केली जाते त्याला काय म्हणतात उपमान म्हणतात. चंद्राबरोबर किंवा चंद्राशी मी काय केलेली आहे तुलना केलेली आहे म्हणून चंद्र काय आहे उपमान आहे. तर ज्याची तुलना मी करणार आहे त्याला म्हणायचं उपमेय. ज्याची तुलना करणार आहे बघा या ठिकाणी कशाची तुलना केलेली आहे मी मुखाची
त्या मुखाची तुलना केलेली आहे, हे मुख काय झालं उपमेय, आणि कोणाशी केलेली आहे तुलना, चंद्राशी केलेली आहे, कारण त्याचा विग्रह केलं तर चंद्राद्य चंद्रासारखे मुख असा त्याचा विग्रह होणार आहे, म्हणून ज्याच्याशी तुलना केलेली आहे तो काय झाला उपमान, आणि ज्याची तुलना केलेली आहे ती उपमेय, म्हणून या ठिकाणी चंद्र उपमान आणि उपमेय काय झालं। त्या ठिकाणी हा समासाचा प्रकार आहे तो कर्मधारय समास, तुमच्या लक्षात आला असेल। आता तत्पुरुष समासाचा तिसरा प्रकार अतिशय सोपा आहे, तो आहे द्विगु। आता द्विगु हा उपप्रकार अभ्यासत असताना या ठिकाणीची व्याख्या सुद्धा सोपी आहे, ती ओळखणं सुद्धा खूपच सोपं आहे। या ठिकाणी द्विगु समासामध्ये पहिल्या पदावरून संख्या विशेषणाचा बोध होत असेल, पहिलं पद हे संख्या विशेषणाचं असून त्यावरून एखाद्या समुदायाचा बोध होत असेल, त्या ठिकाणी द्विगु समास होतो। बघा काय म्हटलेलं आहे, पहिलं पद हे संख्या विशेषणाचं असून त्यावरून एखाद्या समुदायाचा बोध होत असेल, समूहाचा बोध होत असेल, तर त्या ठिकाणी द्विगु समास होतो। थोडक्यात ओळखायचं तर द्विगु समास खूप सोपा आहे, यामध्ये फक्त संख्येचा बोध होणार। बघा काय म्हटलेलं आहे, उदाहरणार्थ नवरात्र चातुर्मास, याचा विग्रह करायला गेलं दोन पद, नव हे एक पद, रात्र दुसरं, चातुर् हे एक पद, मास हे दुसरं पद। तर पहिल्या पद किंवा पहिल्या पदावरून संख्येचा बोध होत असेल, पहिलं पद हे संख्या विशेषणच असेल, नऊ, नऊ म्हणजे त्याचा जर विग्रह केला तर नऊ रात्रींचा समूह, संख्येचा बोध झाला, रात्री किती आहे नऊ। चातुर्मास म्हणजे चार महिन्याचा, मासांचा किंवा महिन्यांचा समूह, चार संख्या आली, समूह बोध होतो चार आहे, म्हणजे ज्या ठिकाणी संख्येचा बोध होत असेल त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं द्विगु समास। ज्या ठिकाणी दोन्ही पद ही प्रथमा विभक्तीत असतील, काही वेळेला पहिलं पद विशेष दुसरं विशेषण असेल, किंवा काही वेळेला पहिलं पद विशेषण दुसरं विशेष असेल, काही वेळेला पहिलं पद उपमान दुसरं उपमेय असेल, काही वेळेला पहिलं उपमेय दुसरं उपमान असेल, असं असेल तर त्या ठिकाणी कर्मधारय समास होतो। त्याचबरोबर विभक्ती तत्पुरुष, ज्या ठिकाणी पहिल्या पदाला जर कुठलाही विभक्ती प्रत्यय लागला असेल तर त्या ठिकाणी होणारा समास हा विभक्ती तत्पुरुष असतो। असे हे तत्पुरुष समासाचे विभक्ती तत्पुरुष, कर्मधारय आणि द्विगु असे उपप्रकार